हाय फ्रेंड्स मी विठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण आज म्हणजेच आठ जानेवारी दोन हजार तेवीस रोजी उत्पादन शुल्क विभागाचा पेपर झाला तर त्या पेपरमधील फर्स्ट शिफ्टचं नेमकं स्वरूप काय होतं ही माहिती माझ्याकडे आलेली आहे तर तीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल चू यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जर तुम्हाला जिल्हा न्यायालय भरतीसाठी ई बुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि जिल्हा न्यायालय भरती ई बुक विकत घ्या याच्यामध्ये दोन हजार अठरामध्ये झालेले जिल्हा व सत्र न्यायालयाचे तेवीस पेपर दिले आहेत प्लस नवीन सिलेबसनुसार सर्व माहिती दिलेली आहे तर सुरुवातीला बुद्धिमत्ता चाचणीमध्ये पहा कोणकोणते घटकावर प्रश्न आले होते तर हे प्रश्न मध्यम व कठीण स्वरूपाचे होते सोपे नव्हते एवढे त्याच्यामध्ये अंक मालिकेवर तीन ते चार प्रश्न होते अक्षर मालिकेवर तीन ते चार प्रश्न होते सांकेतिक भाषेवर दोन ते तीन प्रश्न विचारले होते बैठक व्यवस्थेवर दोन ते तीन प्रश्न होते दिशाज्ञान चाचणीवर एक ते दोन प्रश्न होता नातेसंबंधावर एक ते दोन प्रश्न होते ठोटळा या घटकावर एक प्रश्न विचारला होता तुलनात्मक प्रश्नावर दोन ते तीन प्रश्न होते आणि पझल टाईपचे दोन ते तीन प्रश्न विचारलेले होते आता सामान्य सामान्यांमध्ये फार काय विचारलं होतं त्यांनी तर सामान्यांमध्ये दोन हजार अठराची जनगणना महाराष्ट्र व भारत चार ते पाच प्रश्न त्यांनी विचारलेले होते आपल्या जी केमध्ये ही सर्व माहिती दिलेली आहे चालू घडामोडीवर आठ ते, ते नऊ प्रश्न विचारले होते त्याच्यामध्ये चालू घडामोडीमध्ये काय विचारलं होतं ते पहा तर युद्ध सराव बैठका परिषदा नियुक्ती क्रीडा संपूर्ण वर्षभराचा आढावा त्यांनी घेतला होता इतिहासवर एक प्रश्न विचारला होता राज्यघटनेवर एक प्रश्न होता महाराष्ट्राच्या भूगोलवर तीन ते चार प्रश्न होते त्याच्यानंतर समाज सुधारकावर एक प्रश्न होता आणि विज्ञानवर दोन प्रश्न त्यांनी विचारलेले होते आता मराठी व्याकरण पाहूयात आपण तर मराठी व्याकरणावर तीस प्रश्न होते आणि सोपे प्रश्न होते त्याच्यामध्ये समानार्थी शब्द चार ते पाच प्रश्न शुद्ध व अशुद्ध शब्द चार ते पाच प्रश्न विशेषण एक ते दोन प्रश्न क्रियापदावर एक प्रश्न विचारला होता सर्वनामावर एक प्रश्न विचारला होता समासवर ग्ण चार ते पाच प्रश्न आलंकारवर एक प्रश्न विचारला होता त्याच्यानंतर मराठीमध्ये पॅसेजवर पाच प्रश्न विचारलेले होते म्हणजे एक उत्तरा दिला आणि त्याच्यावर पाच प्रश्न होते आता आपण पुढचं इंग्रजी व्याकरणाची माहिती पाहूयात तर इंग्रजी व्याकरणामध्ये पहा सिनॉनिम्सवर दोन प्रश्न अँटॉनिम्सवर दोन ते तीन प्रश्न आर्टिटलवर दोन प्रश्न विचारले होते त्याच्यानंतर पॅराजंबलवर तीन ते चार प्रश्न आले होते स्पॉट द एअररवर दोन ते तीन प्रश्न पॅसेजवर पाच प्रश्न आणि बेसिक ड्रामरवर दोन ते ती, तीन प्रश्न त्यांनी विचारलेले होते स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी राज्य उत्पादन शुल्क चारशे पंधरा प्रश्नपत्रिकासांचे हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे याच्यामध्ये गणित व बुद्धिमत्ता चाचणीच्या प्रश्नांची उत्तरं स्पष्टीकरणासह सोडून दिलेली आहे तसंच टी पॅटर्ननुसार हे पुस्तक आहे हे पुस्तक म्हणजे राज्य उत्पादन शुल्क चारशे पंधरा प्रश्नपत्रिकासांचे हे पुस्तक सर्व पुस्तकांच्या दुकानावर तसंच अमेझॉन आणि फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती आवडला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल चू यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच